हमारे मन में भाजपा का मुख्यमंत्री अगर होगा तो वो देवेंद्र जी है, गिरीश महाजन। भाजपा में चेहरा एक ही है और वो है देवेंद्र फडणवीस। अगर भाजपा का मुख्यमंत्री बनता है तो वो देवेंद्र जी ही होंगे। पार्टी के वरिष्ठ नेताओं के पास सभी अधिकार हैं, लेकिन हमारे मन में भाजपा का मुख्यमंत्री अगर होगा तो वह देवेंद्र जी ही होंगे, ऐसा पालक मंत्री गिरीश महाजन ने कहा। अगले 15 से 20 दिनों में आचार संहिता लागू होगी और महायुति की जीत होगी, ऐसा मंत्री गिरीश महाजन ने नांदेड़ में प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि चुनाव आचार संहिता 15 से 20 दिनों में लागू होगी और महायुति की ही जीत होगी और महायुति का ही मुख्यमंत्री बनेगा। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहे। अजून आता आता विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत, दावा सगळेच करतील, एकेका जागेवर 5-5, 7-7 जण दावा करतायत, सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत। पण शेवटी पक्षश्रेष्ठी ठरतील, तो निर्णय होईल, अंतिम होईल, तोच उमेदवार त्या ठिकाणी ठरेल। आणि आम्ही सर्व महायुती म्हणून पक्षात तर आम्ही एकत्र राहूच, पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही एकमताने एक दिलाने या ठिकाणी या निवडणुका लढवणार आहोत। सरकार तरेल हे निश्चित 100%। आपण बघा पुढे काय काय होतं आहे, तर घोडा मैदान समोर आहे। एक 15 दिवसामध्ये, मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी या राज्यामध्ये मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल।